नावडे फाटा येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब व गरजू लोकांना श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत धान्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सोमनाथ खिल्लारे यांच्या वतीने करण्यात आले होते. अध्यात्मिकासोबत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यातर्फे नावडे फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श नगर येथील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब व गरजू लोकांना धान्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन जनहित प्रतिष्ठान रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सोमनाथ खिलारे यांच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमाबद्दल सोमनाथ खिलारे यांनी माहिती दिली. आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवन जगण्याची कला. श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्फत आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श नगर या झोपडपट्टीला दत्तक घेतलेला आहे आणि याचा दृष्टिकोन असा आहे की माननीय ब्रिजेससाहेब म्हणजे आमचे प्रेरणास्थान गेले सहा महिन्यापासून आपल्याकडे अन्नदान वस्त्र तसेच आपल्या गरीब मुलांना शाळेची फी हांडी वाटप कोलगेट वाटप असं सर्व सुविधा इकडे भेटतात. त्यांचा हेतू असा आहे की नशामुक्त हिंसामुक्त हा समाज आणि कुठलाही व्यक्ती इथं कुठला उपाशी नाही राहिला पाहिजे. जर कुठे उपाशी राहिला तर सोमनाथ जाऊन त्यांना तू विचार की तुझ्या घरामध्ये तर काय नसेल तर तू जाऊन मला येऊन सांग मी त्याच्या घरात चूल पेटवायचं काम करेन असा हेतू त्यांचा आहे. माननीय ब्रिजेससाहेब म्हणजे श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्फत हे सर्व काम होत आहे साहेब. मी त्यांचा ऋणी आहे आणि जनित प्रतिष्ठान संस्था रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून मी आज इथं आहे आणि हे सर्व कारभार सांभाळतो. माझे सध्या सीता तळकरे सोजरबाई नारायण गायकवाड पार्वती शांताबाई खिल्लारे तसेच आपले भालचंद्र कुराडे आपले बाबासाहेब खिल्लारे भरपूर असे ऑलरेडर आहेत आणि ते सारखे मला साथ देतात आणि यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली मी आज इथं काम करतोय. मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे की एवढंच असंच काम आमच्यापेक्षा राहू द्या आणि असं सहकार्य करा. कर्नाळा चॅनलसोबत मी ऋणी आहे की आज आम्हाला भरपूर मोठी साथ दिलेली आहे. मी त्यांचा आभारी आहे. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात आले.